व्हिडिओ पॅलेस मूवीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लाईफ आमचा एक नवीन ब्लॉग, त्याचे फोटोग्राफ्स, माझे रायटर्स. मी उर्वशी प्रधान आणि मी समर राज. आता आम्ही कोण? फ्रेंड्स, मोर देन फ्रेंड्स, ऑर जस्ट ब्लॉगर्स. माणसाची दखल जग फक्त त्याच्या कामानेच घेतं. सॅड, व्हेरी सॅड. एका क्लार्कच्या, पेंटरच्या, बिझनेसमॅनच्या किंवा अगदी पोस्टमनच्या मागचा माणूस कोणी शोधत नाही. आणि म्हणूनच हा दडलेला माणूस शोधणं हा आमचा छंद. युअर फेवरेट कॉफी ब्लॉगर उर्वशी. थँक्स. कॉफीबद्दल आणि मला ब्लॉगर म्हणल्याबद्दल. फील्स गुड ब्लॉगर समर राज. समुद्राचं फॅसिनेशन जात नाही ना अजून. कसं आहे ना उर्वशी, ते 8 दिवस आपण त्या क्रूजवर राहिलोय ना, तेव्हापासून या समुद्राशी वेगळंच नातं जोडलं गेलंय. वा, म्हणजे जे 4 वर्षात माझ्या बाबतीत नाही घडलं ते समुद्राच्या बाबतीत फक्त 8 दिवसात. कळली शारी काही नजरेने बोलू सारे ओठावरी जे नाही तुझे आभाळ मिळावे स्वप्न सजावे उंच उडावे भान सुटावे पाखराचे जसे मगन मन मस्त मलंगा मगन मन मस्त मलंगारे उड़े है जैसे पतंगा मगन मन मस्त मलंगारे मगन मन मस्त मलंगा मगन मन मस्त मलंगारे उड़े है जैसे पतंगा मगन मन मस्त मलंगारे
स्वतःला पाहता क्षणी झाली तुझी तोल जाता सावरावे की मनाला गुंतवावे वेगळी तुझी जादूगरी नव्याने रंग भरावे बंध जुळावे निसटून जाता हाती धरावे मखमली क्षण ससी मगन मन मस्त मलंगा मगन मन मस्त मलंगा रे उड़े है जैसे पतंगा मगन मन मस्त मलंगा रे मगन मन मस्त मलंगा मगन मन मस्त मलंगा रे उड़े है जैसे पतंगा मगन मन मस्त मलंगा रे थोडं आता आपल्या ब्लॉग बद्दल बोलूया. थोडस आपल्याबद्दल बोललो तर झोंबेल. आपल्याबद्दल बोलणारच होत आपण आपल्या ब्लॉगमध्ये. तुला एक गंमत माहिती, या क्रूजच्या स्टोरीमध्ये दोन लव्ह स्टोरीज आहेत, एक अख्खी आणि दोन अर्ध्या. एकच अर्धी. आपली लव्ह स्टोरी तू डिस्कार्डच करून टाक. या एकतर्फ्या लव्ह स्टोरीज आहेत ना, जस्ट डोंट मेक एनी सेन्स. आणि ही जे काय आपली असलेली नसलेली सो कॉल्ड लव्ह स्टोरी आहे ना, इतकी कॉम्प्लिकेटेड आहे. तू हो पण म्हणत नाहीस, नाही पण म्हणत नाहीस. तुला ना कळलेलंच नाही आहे तुला माझ्याबद्दल काय वाटतं ते. कधी कळेल कुणास ठाऊक. आणि कधीच नाही कळलं तर चल ब्लॉगबद्दल बोलूयात. ली अनिकेत पिंपरी चिंचवडजवळ सातवडा नावाच्या गावातला एक सुशिक्षित पण अतिशय साधा मुलगा. कुणाची ओळख नाही, न पाळख नाही. इतक्या लांब तू एकटा कसा काय? आई आता मी काय लहान आहे का ग? नाही नाही, लहान नाही, मोठा साहेब झालास तू. मी काय म्हणते, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये बी नोकऱ्या गावतात ना. आई बघ, माझी स्वप्न ना खूप मोठी आहेत. मला जायचं इटलीला. आणि त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही एकदा 5 लाख रुपये भरले की तुम्हाला तिकडे सहज जाता येतं. मला समोरून फोन आलाय त्यांचा. आई सगळं काही ठीक होईल. इटलीमधल्या जिनोवा नावाच्या शहरात डोळ्यात न मावणारी स्वप्न घेऊन अनिकेत आला होता. पण स्वप्नांची किंमत मोजावी लागते. इथे पोहोचायला आईचे दागिने आणि घरची जमीन गहाण ठेवायला लागली होती. अनिकेतला आता कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होणं भागच होत. घे घे बाबा. अरे हे बघ मोर्या. आज हरताल का? आता उद्या गणपती बाप्पा येणार. आणखीन एकच दिवस थांबला असतास तर काय बिघडलं असतं. आई बाप्पाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम आहेत. हो, तू नको काळजी करूस. पट्टू आणि मी नेहमी स्तोत्रही म्हणत जाईन. हा राजा. पोचल्यावर कळव रे बाबा. आणि काळजी घे स्वतःची, इकडं तिकडं भटकू नको. हा राजा, हे राजा, लक्षात ठेव. आणि काय सांगते मी, काहीतरी हरबट चटपट पण खाऊ नको. आणि हा मार्ग्यांवर विश्वास पण टाकू नको रे राजा. काळजी घे आता. तो पोहोचला तर होता, पण अजूनही त्याला ती बस पकडायची होती जी त्याला त्याच्या कंपनीत घेऊन जाणार होती.
बरोबर 9 वाजता टाइम स्क्वेअरच्या ब्रिज खालनं ती बस सुटणार होती आणि आता अनिकेतकडे फक्त 3 मिनिटं उरली होती. कसं असतं ना उर्वशी, एका क्षणात एखाद्या माणसाचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. मलाही सांगत होता तो, त्याने तिकडे सगळीकडे चौकशी केली होती. तिथली पोलीस स्टेशन्स, कॉर्पोरेशन ऑफिसेस, रजिस्ट्रार ऑफिसेस, पण सगळीकडनं हेच कळलं की अशी कोणती कंपनीच अस्तित्वात नव्हती. बट यू नो व्हॉट, ती बस सुटली नसती तर कदाचित हा ब्लॉक झाला नसता. खरं आहे, किसीने बहुत सही कहा है उर्वशी, जिंदगी की हर मुसीबत में एक मौका छिपा होता है. बस उस मौके की भनक लगनी चाहिए. मुसीबतों के समंदर में गोते खाने वालों को इसी बात की भनक नहीं रहती. यही जिंदगी है. सुना सुना गाभा रहा सुने रे देवड़ा, ना खुलासे ना दिलासे आसवांचा पुरा. हो सुना सुना गाभा रहा सुने रे देवरा, ना खुलासे ना दिलासे आसवांचा पुरा. माथ्यावरल्या पुसल्या नशिबाच्या रेषा, कसे जावे परतुनी या विस्कटल्या दिशा. राहुनी या गेला आता गाव माझा दूर. उसवले आतून काही जिव्हारी हा घाव, अनोळखी वाटे मला आज माझे नाव. हो उसवले आतून काही जिव्हारी हा घाव, अनोळखी वाटे मला आज माझे नाव. खाक झाली स्वप्न सारी उरला हा धूर.
आदित्य राणे या नावाचा एक भारतीय पासपोर्ट, काही युरोज आणि रोमला परत येण्याचं क्रूजचं तिकीट. अनिकेतकडे रोमला परत जाण्याइतके सुद्धा पैसे उरले नव्हते आणि तिथूनच त्याला भारतात परत येण्याची फ्लाईट मिळू शकत होती. मायदेशी परत येण्याचा हा एकमेव मार्ग अनिकेतकडे उरला होता. आदित्य राणेच्या पासपोर्टवर आणि त्याच्या तिकिटावर क्रूजवर चढायचा निर्णय तर अनिकेतने घेतला होता, पण एक साधीशी थाप न खपू शकणारा हा अनिकेत एवढं मोठं खोटं इतके दिवस कसं काय लपवू शकणार होता? पकडला गेला असता तर फ्रॉड केसमध्ये जन्मठेप होऊ शकते ह्याची जाणीव मात्र त्याला नक्की होती. आदित्य राणेला अलॉट केलेल्या रूम नंबर 6262 पोहोचेपर्यंत अनिकेतच्या आयुष्यात बरंच काही घडलं. एका क्षणात एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, तसंच ते सावरूही शकतं. लेकिन डेस्टिनी भी कोई चीज है. जहां इंसान रास्ता भटक जाता है, वहीं हाथ थामने वाला कोई ना कोई हम सफर मिल ही जाता है. Hi, excuse me. Yes, ma'am. Could you just tell me whether Mr. Aditya Rane has boarded the bus? Aditya Rane. I'll check. Excuse me, ma'am. Oh, hey. Mr. Aditya Rane is staying in 6262. 6262, right? Yes. All right, thank you so much. Hi. Great to see a fellow Indian on board. Samar Raj. Mumbai. Your name? Aniket. Sochna padta hai. नहीं खुद का नाम बताने के लिए सोचना पड़ता है. गुड
व्हेरी गुड. शी इज उर्वशी, माय असिस्टंट. हाय. आय एम अ फोटोग्राफर. वाह. अनिकेत फ्रॉम मुंबई, दिल्ली, कलकत्ता, सातवडे, नियर चिंचवड, पुणे, महाराष्ट्र. मराठी माणूस, ग्रेट ग्रेट, क्या बात है, नाइस मीटिंग यू. सो अनिकेत, नियर सातवडा, चिंचवड, पुणे. मी समर राज, गोरेगाव, फिल्म सिटी रोड, मुंबई 62. वी बोथ, म्हणजे मी आणि उर्वशी, आम्हाला हे असे फोटोग्राफ्स काढायला, जग फिरायला, लोकांना भेटायला भयं. उर्वशी कुठे गेलं? दार उघड. आदी, तू आत आहेस का? आदी, कुठे गेला असेल हा? जाणार तरी कुठे? एक्सक्यूज मी, if you don't mind, can we sit here? There's hardly any place to sit. Sir was very hungry, and you know, he just cannot tolerate his hunger. Urvashi, maja bhuke baddal akhya cruise la sangayachi garaj nahiye. Kahi goshti apan aplya madhe thevlelya bare nahi ka? Right sir, pan kashavarun hila marathi yet nasel? I doubt. Sagle kahi satavda near chinchwad, pune, maharashtra chen astat nahi ka? Valkeshwar नियर बाणगंगा टँक, मुंबई 400003. प्लीज हॅव सम वाईन. थँक्स. थँक यू. ओ अनिकेत, शिवानी, आर फ्रेंड अनिकेत. शिवानी या कोणाला शोधतेस? हो ऍक्च्युली माझा मित्र आदित्य, आदित्य राणे, तो आणि मी या क्रूजवर भेटणार होतो. म्हणजे तो आला इथे, दिस इज व्हॉट दीज पीपल टोल्ड मी. अच्छा. तो रूम नंबर 6262 मध्ये राहतोय. पण आमची अजून भेटच झाली नाहीये, सो मला जरा टेन्शन आलंय. मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवू का? म्हणजे तुम्हाला जरा आयडिया येईल. जस्ट अ सेकंड. हा, दिस इज आदित्य. जर तुम्हाला दिसला ना तर प्लीज मला इन्फॉर्म करा. कूल, रादर हँडसम. थँक्यू. फक्त मित्रच आहे की? ओ आय एम सॉरी, आय एम सॉरी. म्हणजे पहिल्याच मीटिंगसाठी इट्स टू पर्सनल. बट मी नाही पाहिला, याला दिसला तर नक्की कळवी. एनिवे गाईज, एन्जॉय बोथ ऑफ यू, लेट्स गेट गोईंग. उर्वशी, गुड नाईट. गुड नाईट. एका बाबतीत तुला मानलं पाहिजे उर्वशी, एखाद्या माणसावर, व्यक्तीवर तू एवढा जीव लावतेस ना, आय रिअली ॲडमायर यू. ज्याच्या कोणाबरोबर तुझं लग्न होईल ना, तो खूप खुश राहील तुझ्याबरोबर. ये क्या कह दिया देव बाबू. देवदास मध्ये देवदास सुद्धा पारोला हेच म्हणतो की ती ज्याच्याशी लग्न करेल तो किती खुश नसीब असेल वगैरे. अच्छा. दिल तोड दिया देव बाबू. देवदासची ना ही एक गोष्ट मला खूप आवडते, ही. चीयर्स. तू नेहमीच असा गप्प गप्प असतोस? नाही, नेहमी नाही, कधी कधी असतो असा गप्प. सो मग तू कसा काय या क्रूजवर? मी कसा काय इथे?
लॉंग स्टोरी. स्टोरी इज व्हेरी सिंपल. लव ट्रायंगल. बॉय सीज गर्ल, गर्ल दुसऱ्याच्या प्रेमात, पण तो येतच नाही. गर्ल स्टार्ट्स लाइकिंग बॉय, समथिंग हॅपन्स अँड. मला फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की मी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. उराशे अनेक स्वप्न बाळगून इथे आलो होतो, सगळं गमावून बसलोय. आणि मग जुगार खेळलो. रिअली? अँड आय एम हियर. लोकांच्या स्टोरीज गेस करत असतोस. कधी स्वतःच्या स्टोरीचा विचार केलास? स्वतःच्या का आपल्या? पण त्यातूनच तर सक्सेस स्टोरीज घडतात, जशी तुझी एक स्टोरी आहे. माझी एक स्टोरी आहे. तुझी स्टोरी? रिअली? मला ऐकायला आवडेल, इफ यू डोंट माइंड. माझी लव्ह स्टोरी. यु नो, मी आदित्यला मुंबईतच भेटले आमच्या जिममध्ये. He was a brute, hot and sexy. Nusta hotats nahi, pan khup helpful sudha hota to. Gym madhe saglyanchi madat karayacha. Teva kalaycha nahi ka, pan to ekhadya mulikade gela na ki maji khup chidchid vhaychi. Mala hava hota ki tyane fakt majhya kade baghava, fakt mala attention dyava. फक्त मला. एकदा पहाटे तो जिम मध्ये एकटाच होता आणि मला ती संधी सोडायची नव्हती. वन मोर. कम ऑन. वन मोर. वन मोर. आणि शेवटी त्यांनी मला डेटसाठी विचारलंच. माय फर्स्ट डेट. ऑकवर्ड सायलेन्सेस, ऑकवर्ड मोमेंट्स. नाईस प्लेस. नाईस प्लेस. नाईस चेक. पण जरा गरम होत आहे ना. इट्स प्रिटी हॉट. हो. डोंट यू अग्री फ्रेंड? प्रिटी हॉट. व्हेरी व्हेरी हॉट. या 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 या. लेट्स जॉइन देम. कम अलोंग. दैट्स अ रियली नाइस प्लेस मैन. हाय, आई एम फ्रेडी. आई एम हैरी. चेक प्लीज. काय हल्ली कुणीतरी जास्तच वेळ आरशासमोर काढतंय? क्या माजरा क्या आहे? बस आहे काहीतरी खास. ऍक्च्युली डॅड, आय एम इन लव्ह. हु इज द बॉय? आदित्य. तोच ना जो परवा रात्री तुला सोडायला आला होता? हो. नाही, ही इज नॉट द राईट गाय फॉर यू. पण काय? आय नो व्हॉट इज रॉंग अँड व्हॉट इज राईट फॉर यू, सो नो आर्ग्युमेंट्स. आय सेड नो आर्ग्युमेंट्स. आता आपण काय करायचं? आपण इटलीला जाऊयात. म्हणजे मी आधी जाईन माझ्या बिझनेस ट्रिपवर. यू जॉईन मी देअर. तू काही बोललास नाहीस. इटली? येस.
आपण इटलीत लग्न करू. लग्न? हो, नाही करायचंय? नाही, तसं नाही रे. पण हे सगळं कसं मॅनेज होईल? ते सगळं मी मॅनेज करतो, तू फक्त मी सांगतो तसं कर. मी कशी शोधते त्याला, तसा तो पण शोधतोय मला. शोधतोयस ना आदित्य? शिवानी, 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 मला आदित्यकडे घ्यायचं. 6262 मध्ये प्लीज. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. सापडला? आत आहे का? आय डोंट नो, मी कधीचं दार वाजवते पण. आणि तो दार उघडत नाही आहे. या, असंच असतं. इतक्या सहजासहजी काही मिळत नाही. आपण प्रयत्न करत राहायचे. गुड, वाजवत राहा दार. ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू. Service. May I come in, sir? होताना पाहिलंस का? अरे मी आताच त्याच्या रूमवर गेले होते. मी त्याला इकडेच येताना पाहिले. आर यू शुअर? Aditya Rane had been wanted by Interpol for his links with the Italian mafia. He was known to have been a smart operator and was one of the most notorious gangsters in the arena of organized crime in Europe. This notorious gangster has been at large for quite some time. Wanted in cases of drug peddling, smuggling and murder, Interpol has chiefly wanted to grab him alive as Aditya Rane is believed to have known vital information about the criminal world. Yet so far, no rival gang has claimed to be responsible for Aditya Rane's death. कशा या मुली इतक्या ब्लाइंडली प्रेमात पडतात? मुळात ही याच्या प्रेमात पडलीच का असेल? किसीने बहुत सही कहा है उर्वशी, बेवजह है तभी तो मोहब्बत है, वजह होती तो साजिश कहलाती. Excuse me. Hi. I need a favor from you. Actually, I just wanted no, to ask. No, English. You don't understand English? Ask manager there. Okay, all right. Thanks. Ask manager. Hey, Shivani. Are you going to talk to me? I need to find him. जरा मला तुला काहीतरी सांगायचं आहे. शिवानी, आदित्य राणे म्हणजे रूम नंबर 6262 मध्ये आदित्य नाही, मी राहतोय.
काय? प्लीज प्लीज ऐक 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 माझं माझ्यावर विश्वास ठेव. काय बोलतोय? ऐक तू माझं, मी सांगतो सगळं सांगतो. शिवानी त्यावेळी माझ्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय नव्हता, म्हणून मला हे करावं लागलं. शिवानी शिवानी होतं असं कधी कधी, लव्ह स्टीफ म्हणतात याला. हे बघा, आम्ही काय लव्हर्स बिवर्स नाही होत. अजून नाही का? तू तिला अजून प्रपोज वगैरे नाही केलायस का? तुम्हाला वाटते तसं काही नाही हो. तसं नाही आहे. ओ मग कसं आहे? तुझं बरोबर होतं समर, पहिल्याच झटक्यात गेस केलं होतंस आणि ही लव्ह स्टोरी चक्क घडतीये. माझे गेसेस कधी चुकत नाहीत उर्वशी. अरे हे हे काय सगळं? यू सच अ चाइल्ड रिअली. दॅट्स यू गिफ्ट छोटा आदित्य. हे माझं गिफ्ट आहे. या लाइक इट? हो, मला खूप आवडलं. प्लीज प्लीज, खूप आवडलं मला. थँक्यू. लहानपणी तू याहून अतरंगी असशील ना? हो, मला खेळणी खूप आवडायची. आय जस्ट लव्ह टॉईज. कंटाळा पण पटकन यायचं. गाडीचं कंटाळा आलं की गाडी तोडून टाकायची, भावल्याचं कंटाळा आलं की मान मुरगळून टाकायची. अजूनही तसाच आहे, पटकन कंटाळा येतो. व्हॉट हॅपन्ड? व्हॉट्स रॉंग? तुझं असं फक्त खेळण्यांच्याच बाबतीत आहे ना? ओ स्वीट हार्ट, वेडी आहेस का? ॲब्सोल्युटली नॉट. काय शिवानी, आय एम सॉरी. तुला कळत नाही का? माझं ऐकत नाही. अनिकेत, हाऊ आर यू? काय मग उघडलं का दार? तुमची पण कमाल है बाकी. कधी ती कोणाचं तरी दार ठोकत असते तेव्हा कोणीतरी दार उघडत नाही. कधी कुठला होता का रूम नंबर? तो 6262. करेक्ट. बाय द वे, तुझा रूम नंबर काय आहे रे? 6285. सोचना पड़ता है, कमाल है. खुद का नाम बताने के लिए सोचना पड़ता है. रूम का नंबर घ्या, उघडल तुमचं दार. क्या लगता है बस? अरे अभी तो इब्तदा है, आगे आगे देखो होता है क्या. इब्तदा म्हणजे? इब्तदा म्हणजे सुरुवात. तू ते गाणं नाही ऐकलंस?
इब्तदाए इश्क में हम सारी रात जागे, अल्लाह जाने क्या होगा आगे, मौला जाने क्या होगा आगे। शिवानी भाई, मला ऍक्च्युअली कळतच नाहीये, मला वाईट कसलं वाटतंय त्याचं। आधी ते गँगस्टर असण्याचं, त्यांनी मला फसवण्याचं की तो गँगवॉरमध्ये मारला गेलाय ह्याच। आय एम जस्ट ब्लँक, कम्प्लिटली ब्लँक। हे बघ, तू आता नको विचार करूस या सगळ्याचा, जरा रिलॅक्स हो। मला माहिती आहे हे सांगणं खूप सोपं आहे आणि करणं फार अवघड आहे, पण प्लीज प्रयत्न कर आणि माझ्यावर नको चिडूस, मी खरं बोलतोय। ऐक, आज एक रात्री ऑडिटोरियममध्ये गाण्याचा कार्यक्रम आहे, तुला नक्की आवडेल, येशील? आय डोंट नो, बाय। Shoo-wop, 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 baby. Aniket! Baby, you are my life. Shoo-wop, shoo-wop, ta-da-ta-da-ta-da. बाय शिवानी, बाय 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 बाय। चल, शिवानी शिवानी, आय एम फाईन रिअली। सो तुला कसं काय वाटलं हा शो? तू पहिल्यांदाच पाहिला असशील ना हा शो? मस्त आहे। पण आपल्या भाषेची जी गंमत आहे ना, ती काहीतरी वेगळीच आहे। म्हणजे जर मी आत्ता तिकडे असतो ना, तर काहीतरी वेगळं केलं असतं। तू रिअली बघायचं? व्हाय नॉट। खुशी शोधली ना मिळाली, आपली नाही तक्रार। दुनियेच्या या क्रूजवरती एक मिळू दे या। यार हाथी हाथ देता, सारे बदलून जाते। मस्त मौला मन जरा से बेफिकर होते। झाली रे पुरयारा, सोड साली गिनती छेडू बस नवे सुरयारा। अर्धी वर्धी जिंदगी झाली रे पुरयारा,
सोड साली गिनती छेडू बस नवे सुर यारा साल गेले भूल जा रे यारी में है माफ सारे बोल के दिल खुद से तू मिल बृंदास हो जरा सा बेफिकर तू बेफिकर में बेफिकर जग सारा बेफिकर हो बेखबर हो जरा आवारा बेफिकर तू बेफिकर में बेफिकर जग सारा बेफिकर हो बेखबर हो जरा आवारा लाखों गम ग्लास सारे शोधती है घोट भर बस रम गगशाला ऐक तो तू दुनियाचा सल्ला मन की मर्जी चालू देना हो दे कल्ला अरे इजी अरे जी हो पर सारे क्रेजी हो मस्ती में जी जरा सा बेफिकर तू बेफिकर में बेफिकर जग सारा बेफिकर हो बेखबर हो जरा आवारा बेफिकर में बेफिकर जग सारा बेफिकर हो बेखबर हो जरा आवारा सोपे रसते सारखे है बेफिकर होड़े एक फुंकर या मनावर अनसे गाड़े म्हणून तू जाहली समाजी केवळ माझी म्हणून तू जाहली समाजी केवळ माझी किती बहाणे केले होते तुला टाळण्यासाठी मी नजरेला खास नेमले गस्त घालण्यासाठी क्या बात है मी नजरेला खास नेमले गस्त घालण्यासाठी तुला वाटते ती भिरभिरते तुला पाहण्यासाठी ओ माय गॉड अजून एक मराठी माणूस वाव आणि तोही क्रूजवर क्या बात हाय आय एम समर समर राज आणि शी इज माय पार्टनर उर्वशी हाय माय पार्टनर इन क्राईम युअर नेम सर जोसेफ डिकॉस्टा नाईस मीटिंग यू तुम्हाला कधी बघितलं नाही क्रूजवर आजच आलोय मी क्रूजवर तरीच पण डिकोस्टा सर मराठी फार छान बोलता तुम्ही माझं बालपण मुंबईतच गेलो
दादरला पोर्टुगीज चर्चच्या मागच्या गल्लीत राहायचो मी. हो आय सी आय सी, गुड गुड. काय करता तू? नथिंग माय फ्रेंड. गेली अनेक वर्ष आपल्या देशात वर्तायचा प्रयत्न करतोय. वन वे तिकीट घेतल्यासारखा झाला आयुष्याचा प्रवास. परत जायचा रस्ताच सापडत नाही. असं काय झालं एक्झॅक्टली मिस्टर डिकोस्टा? इट्स अ लॉंग स्टोरी माय फ्रेंड. एक माणूस, फक्त एक माणूस तुमच्या आयुष्याचं वाटोळं लावू शकतो. फक्त एक माणूस. कोण माणूस? होता एक माणूस, आदित्य राणे नाव होत त्याच. आदित्य राणे म्हणजे तो गँगस्टर? हा आदित्य राणे अजून किती जणांच्या स्टोरीज मध्ये घुसलाय कोणास ठाऊक. इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. हॅलो मिस्टर आदित्य राणे. हॅलो मिस्टर आदित्य राणे. आईच्या गावात. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. हू आर यू? Sit down, sit down, sit down. Kon tumi? That's better, Mr. Aditya Rane. Eh, baga, mi kai Aditya Rane? Nahi, hassles manai chai na tula. Maite mala. Tujhi secret maajha kade safe rahu shakte jar tu. Tula maite mala. मला कसं तरी वाटतंय तुला असं ब्लॅकमेल करायला. तुला माझं एक काम करावं लागेल. सर्व मना सारख घडून येईल जेव्हा सुरुवात चांगली होईल. आधी काय करतोयस तू हे? जस्ट वेट अँड वॉच. डिस्गस्टिंग आदित्य. Ha 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 ha
वाव, कसली गोड खेळणी आहे. तुला कुठे मिळाली? शिवानीच्या खोलीच्या बाहेर. त्या वेड्या मुलीनी ही इतकी गोड खेळणी ट्रॅशबॅग मध्ये टाकली होती. वेडी आहे का ती जरा? इतकी चांगली खेळणी कोणी ट्रॅशबॅग मध्ये टाकतं का? शी इज रियल क्रेझी. Hi, morning. बेगम चालली तुमची. बेगम बेगम ती तर केव्हा हातातून निष्ठून गेली माय बॉय. आता हिला तरी वाचवता येते का बघतो. लग्न झालं नाही का अजून तुमचं मिस्टर डिकोस्टा? लग्न समर सर मी निघते. तसंही तुम्हाला तुमच्या गेमचा पार्टनर मिळाला. मी पण निघते. बाय बाय बाय. अनिकेत. हाय अनिकेत. अनिकेत सगळं व्यवस्थित तर आहे? नाही समर, ही अख्खी रूम विस्कटली गेलेली. माझे कपडे इकडे बेडवर होते, सामान खाली टाकलं गेलेलं. माझ्याकडची जी खेळणी होती ती माझी खेळणी इकडे कशी काय आली? ही खेळणी मी स्वतः ट्रॅश बॅग मध्ये टाकून कॉरिडोर मध्ये ठेवली होती. मी गेल्यानंतर कोण ना कोणतरी इथे आले. कोण? आय डोंट नो. Get this remote. Who gave it sir, to you? Sir, I found on deck and now returning on counter. Okay, oh, sorry. This belongs to us. Her, actually. Sorry for this. It's okay. हा बेटा, तू काय बोलत होतीस? म्हणजे आज मला कुठेतरी आलं आणि हा म्हणजे मला असं वाटतं की त्याच व्यक्तीने ती खेळणी माझ्या रूममध्ये ठेवली असावी. कोण व्यक्ती? तुला कोणावर संशय आहे? एकच माणूस असू शकतो, आदित्य. आदित्य राणे. आ
आणि आदित्य राणे मेलाच नसेल तर आदित्य राणे परत येऊ नाही शकेल. इट्स इम्पॉसिबल. मीच मारलं त्याला. आय किल्ड हिम. खूप लोकांचा वाटोळ केलं या आदित्य राणेने. हे दोघं जण काय बोलतात काय कळतंय का बघ जरा. ते लिप रिडिंग वगैरे कळतं का तुला? लिप रिडिंग? समर हा काही मनमोहन देसाईंचा पिक्चर आहे का? कोणाच आहे माहित नाही पण पिक्चर आहे एवढं कन्फर्म आहे. एनिवे रिलॅक्स. उद्याच्या दिवशी क्रूज बार्सिलोनाला थांबते. त्या पोर्टवर जरा जास्त वेळ थांबते. जे काय झालं ते विसरायचा प्रयत्न करा. दोघं जाऊन बार्सिलोना वगैरे फिरा. बाय. बाय बाय. सो हा डिकोस्टा तुला पोलीसवाला नाही वाटत? डिटेक्टिव्ह वगैरे? मे बी. उर्वशी एवढ्या रात्री एकटीच काय करते सगळे? काही नाही, एकांत एन्जॉय करते. एकांत की एकटेपणा? एकांत. एकांत आणि एकटेपणामधला फरक कळतो मला. अच्छा. अरे वा. ब्लॉग लिहिता लिहिता फिलॉसॉफर पण झाली आहेस तू. एनिवे एन्जॉय युअर एकांत. मी निघतो, उशीर झाला. गुड नाईट. समर थोड्या वेळ थांबशील? हिचं दुःख मी फक्त समजू शकत होतो. किसीने सही कहा है, दुख इंसान को दिलचस्प बना देता है. असंच डिकोस्टाच्या दुःखाबद्दलही माझ्या मनात कुतूहल जागृत झालं होतं. त्याचं ते मायदेशी न परतता येण्याचं दुःख, ते न मिरवता स्टाईलने ॲटिट्यूडने त्याचं जगणं, ह्याच्याही मागे काहीतरी गोष्ट दडली होती. कदाचित अनिकेत सारखी त्याचीही बस सुटली असेल तरुणपणी, आणि त्याला कुठलं क्रूजचं तिकीट मिळालं नसेल, त्याला त्याची शिवानी मिळाली नसेल. यु नो, मी कधीतरी विचार करते कशी मी आदित्यला भेटले, कशी त्याच्यासाठी या क्रूजवर आले, आणि ऑब्व्हियसली जे काही घडायचं होतं ते कसं काय घडलं, आणि अचानक कुठून तू आलास. तुझ्या वागण्यात बोलण्यात एक शांतपणा आहे, संयम आहे, आणि मी स्पीड एक्साइटमेंटच्या मागे पळणारी. किती वेगळे होत आपण दोघं, तरी पण आपलं इतकं का पटतं, का जमतं? तुला भेटून माझ्या लक्षात आलं की आयुष्यात शांतपणा संयम किती महत्त्वाचे, आणि तेच आपलं फ्युचर असतं. हे खरे की स्वप्न माझे का खुणावे मला नाते हे, मी जगाया लागलो वेड तू लावले का से. खरे की स्वप्न माझे का खुणावे मला नाते हे, मी ज
जगाया लागलो वेड तू लावले कासे रेशमी साहुलिया नव्या रेशमिया पल्या सावल्या रेशमी श्वास आहे नवा रेशमी बावऱ्या जाणीवा ओंजळ सुखाची वाहे भरूनी आहेस माझ्या सोबत म्हणूनी ओंजळ सुखाची वाहे भरूनी आहेस माझ्या सोबत म्हणूनी दोघात गहिरे आतुर काही आता उदासी बाकी न राही रेशमी चांदण्यांचा दिवा रेशमी कोणता हा दुवा रेशमी श्वास आहे नवा रेशमी बावऱ्या जाणीवा काय झालं ओ गॉड मी माझा मोबाईल त्या दुकानाच्या काउंटरवरच विसरले शिवानी सॉरी दोन मिनिटं ऐक तू क्रूज वर जा मी पटकन जातो आणि घेऊन येतो अरे मी घेऊन येतो नक्की शो थँक्यू बोल मी आलोच हो हॅलो यंग मॅन अरे कुठे पडतोय असा एकटा ते दुकानात काहीतरी राहिलंय लवकर अरे क्रू सुटेल हो आलोच पटकन जाऊन आलो अरे आलो आलोच आलो हाय हे चला मगासपासून वाट बघतोय पण हा डिकोस्टा काय गायबच आहे आलाच नाही आपले लवबर्ड्स कुठे आहेत आणि शॉपिंगला गेलेत म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ते शॉपिंगला गेलेत तो बघ एक जण तर आलाच ओ पुणेकर अरे क्या बात है आज एकटाच नाही ती पण होती बरोबर ती पुढे आली 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 पुढे एनिवे सी यू हो सी यू बाय बाय एन्जॉय बाय शिवानी शिवानी
शिवानी अरे काय झालं शिवानी कुठे कुठे शिवानी करी काय प्रॉब्लेम काय तुझा का माग लागला सांग दोघांच्या का करतोय सो सगळं समर कारण ते माझं काम आहे इन्स्पेक्टर समर राज मुंबई पोलीस बोलो मूर्ति क्या खबर सर इंटरपोल की पक्की खबर है आदित्य राणे जिंदा है और क्रूज पे ही है हर पोर्ट पर कड़ी नजर रखो और क्रूज को फॉलो करो मूर्ति आई वांट आदित्य राणे इन एनी केस आणि मी उर्वशी प्रधान सब इंस्पेक्टर शिवानी कुठे बोलना है ये शिवानी कुठे शिवानी पुढे आली ती कुठे तिचा मोबाईल राहिला होता म्हणून मी परत गेलो होतो उर्वशी डिकोस्टा कुठे डिकोस्टा सर मला बाहेर भेटले कुठे बार्सिलोना मार्केट बार्सिलोना मार्केट आणि शिवानी ती तुझ्या बरोबर गेली होती ना नाही तेव्हा नव्हती माझ्या बरोबर मग कुठे होती तिला एकटीला सोडून आलास नाही ती होती माझ्या बरोबर पण मी तिला पुढे पाठवलं कारण मी चालू ऋषी Singing in the rain, just singing in the rain. What a glorious feeling, I'm happy again. I walk down the lane with a happy refrain, and I'm singing, just singing in the rain. Da 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 da. I'm singing in the rain, just singing in the rain. What a glorious feeling, I'm happy again. I walk down the lane with a happy refrain, and I'm singing, just singing in the rain. Da 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 da. Hello, Super Cop. Aditya Rane here. मी तुला कालच बोललो होतो उद्याचा गेम मी जिंकणार चेकमेट इन द गेम ऑफ लाईफ माय डिअर फ्रेंड मुलगी माझ्याकडे चिप द्यायची आणि मुलीला घेऊन जायचं कधी कुठे कसं केव्हा काय अपडेट्स मिळतच राहतील बाय आदित्य राणे बोर्डवर आहे म्हणून मुंबईपासून ट्रॅक करतोय याला मी साला हाच निघाला शिट सर आणि शिवानी डोंट वरी जोपर्यंत ती चिप माझ्याकडे आहे तोपर्यंत तिला काहीही होणार नाही कारण त्या चिपमध्ये आदित्य राणेच्या सगळ्या काळ्या धंद्यांची आणि त्याच्या पार्टनरची माहिती आहे ती चिप घ्यायला तो परत येणारच पण तोपर्यंत आपल्याला त्याच्या फोनची वाट बघावी लागेल द बॉल इज इन हिज कोर्ट नाऊ कोणी सांगितलं होतं तुला ती खेळणी ट्रॅश कॅन मध्ये टाकायला कोणी सांगितलं होतं यासाठी आणलं होतं तुला मुंबईवर ना लग्न लावायचं होतं त्या पाऊला पाऊलीचं भातुकलीचा खेळ आहे का साला सगळं नीट प्लॅन केलं होतं तुझ्या त्या हिरोला पण सांगितलं होतं ती खेळणी तुझ्या खोलीतनं चोरायला बट दॅट बगर समराज वॉज डॅम स्मार्ट अंदाज रात्री ती खेळणी त्याच्या हाताला लागली पण ती चिप हाताला लागून काहीच फायदा झाला नाही
कारण ती चिप कोडेड होती आणि त्याचा पासवर्ड फक्त आदित्य राणेला माहिती होता. जेव्हा शिवानीने तिची रूम रॅनसॅक झाल्याचं सांगितलं त्यावेळी मीच उर्वशीला मेसेज केला आणि आपण सगळे तिकडे पोहोचायच्या आतच उर्वशीला ती रूम क्लीन करून ठेवायला सांगितली. पण आता त्या परत ठेवलेल्या खेळण्यांमध्ये ती चिप नव्हती. मला माहिती होतं हा आदित्य राणे जो कोणी आहे तो या क्रूजवरतीच आहे आणि या क्रूजवरतीच त्याला रंगे हातो पकडायचा होता मला. तो काय मला रंगे हातो पकडणार होता? तो त्या क्रूजवर असतानाच त्या रूममध्ये शिरलो मी, पण त्या खेळण्यामध्ये ती चिप नव्हती. एक एक खेळणं तोडून पाहिलं मी. त्या भावलीचे तुकडे 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 केले ना तसे करावं असं वाटत तुझे. काय करू तुझं? काय करू तुझं? मी जाऊ दे. आता जे काय करायचं ना ते त्या समराजचं करेन. चांगलं चेकमेट केलं त्यांनी आपल्याला, पण मी पण त्याला दाखवून देईन. समरराज नाव आहे माझं. दाखवून देऊ सर. मुंबई पोलीस काय चीज आहे? अरे एक मिनिट, काय कसला चेकमेट? ती बिचारी शिवानी तिकडे, तिला सोडवा ना. तुमच्या जिंकड्या हरण्यापेक्षा तिचा जीव जास्त महत्वाचा आहे. माझ्या हरण्या जिंकण्यापेक्षा, माझ्या हरण्या जिंकण्यापेक्षा तिचाच नाही तुझाही जीव तितकाच महत्वाचा आहे. अरे तुझाच काय, तुझ्यासारख्या असंख्य भारतीय तरुणांचा जीव माझ्यासाठी तितकाच महत्वाचा आहे जे इकडे येतात. खूप नशीबवान होतास रे तू, तुझी बस सुटली. पण ती पोरं नव्हती तुझ्या एवढी नशीबवान. म्हणजे? म्हणजे तू ज्या बसने जाणार होतास ती बस तुला कुठे घेऊन गेली असती, कुठल्या नरकात जाऊन पोहोचला असतास याची पुसटची तरी कल्पना आहे का तुला? तुझ्यासारख्या अनुभव नसलेल्या असंख्य भारतीय तरुणांना परदेशातल्या नोकऱ्यांचं आमिष दाखवतो हा राणे. तुझी बस सुटली नसती तर तूही त्याच्या ह्युमन ट्रॅफिकिंगला बळी पडला असतास. ह्युमन ट्रॅफिकिंग? ह्युमन ट्रॅफिकिंग आदित्य राणेचा मेन बिझनेस. तुला कल्पना तरी आहे का ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे काय ते? व्यापार, माणसांचा व्यापार. माणसं विकली जातात, विकत घेतली जातात, पुढे त्यांचं काय होतं, काय होऊ शकतं ह्याची आपल्या मध्यमवर्गीय मनाला कल्पना सुद्धा येऊ शकत नाही. ह्यूज रॅकेट आहे. पण ती चिप माझ्याकडे आहे, तोपर्यंत हे रॅकेट मी बंद करू शकतो हे माहिती आहे मला. एनिवे, या सगळ्याची किंमत शिवानीला मोजावी लागणार नाही ह्याची खात्री देतो मी तुला. कारण हातातलं पान न फेकता हुकमाचा पत्ता कसा खेचायचा हे येतं मला. बोल. डान्स येतो का? डान्स सुपरकॉप मार्सेल्सला येतोय मी क्रूजवर. म्हणे क्रूजवरती कार्निवल आहे म्हणून विचारलं डान्स येतो का. येत नसेल तरी हरकत नाही, तू बघायला. एनिवे जोक्स अपार्ट, शिवानी माझ्याकडे आणि ती सतत गन पॉइंटवर असेल. सतत? सो नो स्मार्ट मूव्स. ओके, बाय द वे आपण उद्या भेटू तेव्हा ऑडिटोरियम पूर्ण मोकळं असेल आपल्या शो साठी. परफेक्ट, राईट? I'm singing in the rain, just saying. Suits. Anyway, Aniket tichi bhiun maja kade yeil, teva auditorium madhe aami dogha chasu. Let that be very, very clear. Shivani la mi teva chodin jeva maji sukhru pane bahar pane ji soe zhali ase. Hey Bagi, tula? I know, it's a bit unfair, Supercop. But I can't help it, Supercop. तुला तेवढा विश्वास तर ठेवावा लागेल माझ्यावर, नाही का? बाय बाय, सी यू ॲट मार्सेल्स.
super cop is hiding in the dark. Aniket. 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 1, 2, 3 mic check. खेळ खेळायचा छंद काही जात नाही सुपर कॉप. कुठे लपलाय काळोखात. गुड 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 गुड. छान भावला उभा केलं सुपर कॉप. And I'm ready for love. Nice. I like it. भाऊला भाऊलीचा खेळ. आवडतो ना तुला. हा खेळ पण आवडला आपल्याला. हा खेळ पण आवडला आपल्याला सुपर कप. कारण माझ्याकडे राणी आहे. बाबा 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 बा हुकमाची राणी. लोक इक्क्यावर जिंकतात, मी तुला राणीवर जिंकून दाखवणार आहे सुपर कप. हुकमाची राणी. इन्स्पेक्टर समर राज, आपकी खामोशी भी कमाल की है, बहुत कुछ बोलती है. अनिकेत, जिप पाहिजे. संपला आदित्य राणे. इझी 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 सुपर कॉप बोलणार. गुड बॉय. चिल चिल सांगतो. बोल. प्लॅन हाच होता की बातमी मिळाली असती तुम्हाला या अनिकेत सारख्या इतर काही मुलांच्या गायब होण्याची. काय करतोस या मुलांचं? सौदा. सौदा करतो त्यांचा इथल्या फार्मा कंपनीज बरोबर. या फार्मा कंपनीजच्या औषधांचे प्रयोग होतात या मुलांवर. परिणाम? परिणाम ब्लाइंडनेस, पॅरालिसिस, ऑर एल्स समटाइम्स स्ट्रेट डेथ. हेच लायके असाल्यांची. काय रे आदित्य राणे, ते चिप घेऊन स्वतः फिरायचंस ना. बिचाऱ्या शिवानीला कशाला अडकवलंस? अरे वा, भाऊला बोलायला लागला की. बिचारी शिवानी काय. अरे एकटा चिप घेऊन आलो असतो तर ही गोष्ट सांगायला पण जिवंत ठेवलं नसतं यांनी मला. त्यामुळे शिवानीला इन्वॉल्व्ह केलं. आणि तू काय विचारतो रे, माझा सगळा गेम तुझ्यामुळे बिघडला. माझा पासपोर्ट सोडला होता मी तिथे. माझ्या मृत्यूची पूर्ण बातमी दिली होती सगळ्या न्यूज चॅनल्सना. त्याचा चेहरा ओळखता येणार नाही असा बिघडवला होता त्याचा चेहरा मी. पण मजा आली, मजा आली. नाही कळलं ना शेवटपर्यंत सुपर कॉप? हा.
पासवर्ड. पासवर्ड तर नाही देणार मी तुला, कारण आपल्या आयुष्याची एकच फिलॉसॉफी आहे. आपल्या आयुष्यात रिटर्न तिकीट नावाचा प्रकारच नाही आहे. माय लाईफ इज लाईक अ वन वे तिकीट. सुपरकॉप. मूर्ती. येस सर. गुड जॉब. पासवर्ड इकडे सांगणार का मुंबईच्या जेलमध्ये? पण समर, त्यांनी आपल्याला पासवर्डच नाही सांगितला. आणि पासवर्ड नाही मिळाला तर? त्यांनी पासवर्ड सांगितला उर्वशी, तो वारंवार सांगत होता. आपल्याला फक्त तो क्रॅक करता आला पाहिजे. रिअली? काय आहे पासवर्ड? त्याच्या आयुष्याची फिलॉसॉफी. वन वे टिकिट. All is well that ends well. Now what, blogger Samar Raj? No. Ata blogger nahi. ACP Samar Raj. Navin assignment aali hai, parva nighaiche aplyala. Parat? Apan doghach? Yep. Mi tharavle ya khepela mi tula straight lagnasathi propose karnar aahe. What say? Baghuya. Tehi tasa kathinach aahe. Ek sangu Urvashi. We are cops, married to our duty. हे सगळं तू आत्ता म्हणतोयस? बघू. After all, tomorrow is yet another day. खरे की स्वप्न माझे का खुणावे मला नाते हे. मी जगाया लागलो वेड तू लावले कासे. रेशमी चाहुलिया नव्या रेशमी आपल्या सावल्या. रेशमी श्वास आहे नवा रेशमी बावऱ्या जाणीवा. ओंजळ सुखाची वाहे भरूनी आहेस माझ्या सोबत म्हणूनी. दोघात गहिरे आतुर काही आता उदासी बाकी न राही. रेशमी चांदण्यांचा दिवा रेशमी कोणता हा दुवा. रेशमी श्वास आहे नवा रेशमी बावऱ्या जाणीवा. रस्त्याने साऱ्या फितुरी करावी नजरेत थोडी